हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दहावी आणि बारावीसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच इंग्लिश ग्रामर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील पाहणार आहोत टाईप्स ऑफ दी सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया टाईप्स ऑफ दी सेंटेन्सेस अर्थपूर्ण शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात वाक्यांचे पुढील प्रकार आहेत त्यामध्ये नंबर एक आहे ॲसेरेटिव सेंटेन्स विधानार्थी वाक्य यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असंसुद्धा म्हणतात नंबर दोन आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य नंबर तीन इंट्रॉगेटिव सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य आणि नंबर चार एक्स्लामेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत नंबर एक ॲसेरेटिव सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव सेंटेन्स विधानार्थी वाक्य ज्या वाक्याची रचना करता क्रियापद कर्म एस प्लस व्ही प्लस ओ अशी असते आणि शेवटी पूर्णविराम असतो अशा वाक्याला ॲसरेटिव सेंटेन्स असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्यामा वाक्याची जी रचना आहे वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म आणि वाक्य शेवटी जर पूर्णविराम असेल तर ते वाक्य ॲसरेटिव सेंटेन्स असते तर या ॲसरेटिव सेंटेन्सचे किंवा विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात तर ते प्रकार कोणते आहेत तर पुढील प्रमाणे आहेत नंबर एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य ज्या वाक्यात नकारदर्शक शब्द नसतात अशा वाक्याला अफर्मेटिव सेंटेन्स असे म्हणतात आता नकारदर्शक शब्दांमध्ये नो नॉट नेवर नथिंग नन नॉर नॉट ओनली बटाल्सो नो सुनर ध्यान इत्यादींचा समावेश होतो जर हे शब्द वाक्यामध्ये नसतील तर ते वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे असते फॉर एक्झाम्पल नंबर वन यू कॅन विन द मॅच नंबर टू राम प्लेड क्रिकेट वेल नंबर थ्री ही कुड अंडरस्टँड इंग्लिश नंबर फोर मीना सेंड्स द मॅसेज नंबर फाईव्ह दे मे पनिश हिम त्यानंतर आपण पाहणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य आता ज्या वाक्यात नकारदर्शक शब्द असतात अशा वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात तर नकारदर्शक शब्द जे आहेत नो नॉट नेवर नथिंग नन नायदर नॉर नॉट ओनली बटलसो नो सुनर दॅन इत्यादी शब्द जर वाक्यात असतील तर अशा वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात फॉर एक्झाम्पल number 1 you cannot sell this product number 2 manisha drinks neither tea nor coffee number 3 priya wants not only pen but also pencil number 4 no sooner did he reach the station than the train departed number 5 she never comes late वाक्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यात आज्ञा विनंती असते तसेच ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो अशा वाक्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात फॉर एक्झाम्पल नंबर वन ओपन द डोअर नंबर टू राईट अ लेटर नंबर थ्री कॅच अ बॉल नंबर फोर टेक this मेडिसिन ट्वाईस इन अ डे नंबर फाईव्ह डोंट अटेंड द क्लास अगेन त्यानंतर वाक्याचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत इंट्रॉगेटिव सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते अशा वाक्याला इंट्रॉगेटिव सेंटेन्स असे म्हणतात प्रश्नार्थी वाक्याचे दोन प्रकार आहेत नंबर एक व्हर्बल क्वेश्चन किंवा यालाच एसनो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात तर ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होती आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते अशा प्रश्नाला वर्बल क्वेश्चन असे म्हणतात फॉर एक्झाम्पल नंबर वन इज दिस युअर बुक हैवंट यू कंप्लीटेड युअर होमवर्क विल ही अटेंड द क्लास डू यू हेल्प हिम त्यानंतर आपण प्रश्नाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत डब्ल्यू एच क्वेश्चन ज्या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू एच शब्दाने होते आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते अशा प्रश्नाला डब्ल्यू एच क्वेश्चन असे म्हणतात फॉर एक्झाम्पल वॉट डीड यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर वर्क वेन विल शी कम वॉय हॅव यू पनिश्ड हिम हाऊ आर यू हाऊ मेनी बुक्स डीड यू रीड त्यानंतर वाक्याचा चौथा प्रकार आपण पाहणार आहोत एक्स्लामेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यातून मनातील तीव्र भावना व्यक्त होतात तसेच ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते अशा वाक्याला एक्स्लामेटरी सेंटेन्स असे म्हणतात फॉर एक्झाम्पल वॉट अ स्टुपिट बॉय यू आर वॉट अ ब्युटिफुल flower द rose is वॉट ॲन इंटरेस्टिंग स्टोरी इट हॅज been how lucky आय ॲम हाऊ फनी इट was तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे प्रकार हा हो टॉपिक अभ्यासलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर